ठाण्यात बेड इंजेक्शन नंतर आता दिग्गज पुढाऱ्यांकडून लसीचा गोलमाल सुरू झालाय ठाणे महापालिकेच्या बहुतांश आरोग्य केंद्रांवर काही बड्या पुढाऱ्यांच्या हस्तकांकरवी यंत्रणेवर दबाव आणला जात असून टोकन न घेताच केंद्रातील लसीच्या साठ्यावर परस्पर डल्ला मारला जात असल्याचा धक्कादायक आरोप ठाण्याचे से आमदार संजय केळकर यांनी केला आहे या पुढाऱ्यांना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेत ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत सुरू असलेल्या अनागोंदीचे पडसाद काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते काही सत्ताधारी मंडळी हस्तकांतरवी ठाणे महापालिकेच्या केंद्रामध्ये लसींचा सा साठा आपापल्या प्रभागातील नागरिकांना भाग पाडत असल्याचा आरोप याच बैठकीत झाला होता त्यानंतर पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात देखील पुढाऱ्यांमार्फत आलेल्या वशिलेबाजांना व्ही आय पी कक्षात विना टोकन लसीकरण सुरू असल्याची बाब भाजपानं समोर आणली होती या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी लसीकरणात गोलमाल सुरू असल्याचं असून काही हेवीवेट पुढाऱ्यांकडून लसीकरणात सुरू हस्तक्षेप सूचना प्रशासनाला एकीकडे सर्वसामान्य नागरिक रांगेमध्ये उभं राहून लस घेत असताना काही नेते मंडळी घुसखोरी करून टोकनशिवाय आपापल्या परिचितांना लसींचा फायदा मिळवून देण्यात पुढाकार घेत आहेत एखाद्या केंद्रात शंभर लसींचा साठा आला तर पुढारी मंडळी त्यातील पन्नास लसी स्वतःसाठी राखून ठेवण्यास केंद्र संचालकांना धमकावत आहेत त्यामुळे टोकन घेऊन रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सोसावा लागतोय दरम्यान प्रशासनानं याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याच्या सूचना केळकर यांनी केल्या आहेत